सध्याचं वर्ष निवडणुकीचं आहे. या वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक निवडणुका झाल्या. यानंतर आता महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुद्धा सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षश्रेष्ठींनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला आगामी विधानसभा निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायचं याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. मात्र आता ज्या प्रकारे ही निवडणूक होणार आहे, या निवडणुकीच्या पूर्वी लागू होणारी जी आदर्श आचारसंहिता आहे त्यामुळे अनेक पक्षांच्या काही कार्यक्रमांवरती सावट येण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे जर पाहायला गेलं तर देशामध्ये सध्या जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम 10 ऑक्टोबर रोजी संपेल आणि त्यानंतर पुढील विधानसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. मात्र जर आपण तारीख पाहिली तर 10 तारीख आहे आणि 12 तारखेला येतो तो म्हणजे दसरा. आणि दसरा म्हणजे पाहायला गेलं तर शिवतीर्थावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा होणारा दसरा मेळावा. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असेल किंवा आगामी वर्षामधील जे पक्षाचं कार्यकाळ असेल, पक्षाचं काम असेल, ते कशाप्रकारे व्हायला पाहिजे, कशाप्रकारे चाललं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी सुद्धा अनेक शिवसैनिक जे आहेत ते शिवतीर्थावर जमतात. मात्र जर आता आपण पाहिलं तर याच दसरा मेळाव्यावरती आदर्श आचारसंहितेचं सावट जे आहे ते वर्तवलं जात आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की जो जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ आहे तो संपतोय 10 ऑक्टोबरला आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जो कार्यकाळ आहे निवडणुकीचा तो सुद्धा लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र आता जर एकंदरीत पाहायला गेलं तर नेमकी आदर्श आचारसंहिता कधी लागू होणार हे मात्र समोर आलेले नाहीये. मात्र जर ती जवळपास आपण पाहतोय एकंदरीत जो जम्मू आणि काश्मीरचा निवडणुकीचा कार्यकाळ आहे त्यामध्ये जर जाहीर झाला तर नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दसरा मेळाव्यावरती आचारसंहितेचं सावट असण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे जर आपण एकंदरीत एखादा नियम पाहिला तर या नियमानुसार एखादा निवडणुकीचा कार्यकाळ सुरू असताना दुसऱ्या नव्या निवडणुकीचा कार्यकाळ जाहीर होत नाही असंच जे आहे ते पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आता या विधानसभा निवडणुका होणार आहे त्यामध्ये जर आचारसंहिता ही 4 दिवस अगोदर म्हणजे जर 10 तारखेला जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ संपतोय आणि 13 तारखेला जर आचारसंहिता लागू झाली तर ज्या प्रकारे आपण पाहतोय दसरा मेळावा आहे हा निश्चित होईल. मात्र त्यापूर्वी जर आचारसंहिता लागू झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यावरती आदर्श आचारसंहितेचं सावट असेल. त्यामुळे कुठेतरी पक्षाला जी एकंदरीत उभारी जी या दसऱ्याच्या मेळाव्यातून मिळते ती कुठेतरी मिळणार नाही अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की एकीकडे ज्या प्रकारे आता या विधानसभा निवडणुका होणार आहेत या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सत्तेत असलेल्या सरकारी पक्षांनी सुद्धा मंत्रिमंडळाच्या महाबैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. या बैठकांमधून दररोज शासन निर्णय होत आहेत. जवळपास 101 शासन निर्णय हे दररोज केले जातात. त्यामुळे आता जवळपास ही जी आचारसंहिता लागू होणार आहे त्या आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर बैठका घेऊन जेवढे निर्णय प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षांचा सुद्धा सुरू आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचं सावट हे नेमकं कधीपासून आदर्श आचारसंहिता नेमकी कधी सुरू होणार आणि त्याचं सावट हे सध्या तरी आपण पाहायला गेलं तर हे प्रत्येक पक्षातील नेतेमंडळीवरती असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.